बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमधील वारणा नदीला पूर आलेला आहे आणि काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. वारणा नदी काठावरील ग्रामस्थांचं स्थलांतर आता सुरू आहे. वारणा नदीवरील सर्व पूल बंधारे हे पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर जे आहे ते सध्या सुरू झाल्याची माहिती मिळते. सांगलीमधील वारणा नदीला पूर आला आणि काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. नद्या नाले दुधडी भरून वाहू लागलेले आहेत आणि काही ठिकाणी नद्यांनी इशारा पातळी जी आहे ती ओलांडलेली आहे आणि वारणा नदीला पूर आलाय आणि काही ग्रामस्थांचं काही गावातील ग्रामस्थांचं स्थलांतर सध्या सुरू झालेलं आहे. जीवितहानी होऊ नये यासाठी प्रशासनाकडून खबरदारी जी आहे ती घेतली जाते. सांगलीतील वारणा नदीला पूर आला आणि काही गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे, त्याच्यामुळे या ठिकाणच्या लोकांचं नागरिकांचं स्थलांतर सुरू झालंय.